सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ते आमचे मित्र जुन्नर तालुक्याच्या आमदार अतुल शेठ पेंडगे, संजय शेठ काळे, उपस्थित भटकेदादा वैसे पाटील, स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवरांनी, किशोरचंद पारवत, अनेक तालुक्यातील अनेक गावातून अनेक पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी रोहित दादाचे या निमित्ताने या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं धन्यवाद देतो. पवार फॅमिलीतून आलेले रोहित दादांच्या बद्दलची तर आमचे मार्गदर्शक तानाजी शेंडे या ठिकाणी आपल्याला एकंदरीत त्यांचा एक मिनिटामध्ये आपल्याला आढावा दिलेला. खर तर रोहित दादांना मी अनेक वर्षापासून ओळखतो. ज्या वेळेला रोहित दादा जिल्हा परिषद सदस्य झाले आणि इस्माचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला या विज्ञान सहकारी साखर कारखान्याचं मी चेअरमन झालो आणि दादांबरोबर इस्मा म्हणजे खरं तर भारतामध्ये खाजगी सहकारी खाजगी कारखान्यांवर काम करणारी जी संस्था आहे त्याचे खरं तर दादा अध्यक्ष झाले आणि त्या माध्यमातून दादांचा माझा परिचय झाला. मी 10-12 वर्षापासून याच महाराष्ट्रातील सहकार कारखानदारी असत ही कारखानदारी कशा पद्धतीने वाटचाल करते आणि भविष्याचा वेध आपण कशा पद्धतीने या ठिकाणी घेतला पाहिजे, मग ही महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली नाही तर देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये कारखानदारीमध्ये साखरच्या धंद्यामध्ये कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे याचा खरं तर दांडगा अनुभव या ठिकाणी आला. आणि खरं तर दादा आम्ही सर्व तरुण या महाराष्ट्रातील एक वेगळ्या आशेने आपल्याकडं आत्ता बघतोय कारण गेले महिनाभरापासून आमच्या सगळ्यांची डुकी पार फिरलेली आहे. जसे तानाजी सांगितलं काय डोंगर काय झाडी तसं आम्हाला या खालच्या पातळीवरचे जे काय राजकारण करणारे किंवा ग्रामपंचायतीच्या लेवलने जे काय कार्यकर्ते त्यांना संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. तर भविष्यात जर अशा पद्धतीचं राजकारण जर घडत जर गेलं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं सांगितलं तसं आम्ही या महाराष्ट्राचे भावी नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडं या ठिकाणी बघतोय आणि नक्कीच आम्हाला आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी वाटचाल करताय ही वाटचाल आपली योग्य पद्धतीची आहे. आमच्या सारख्या तरुणांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळते. खरं तर अतुल शेठच्या आज या ठिकाणी वाढदिवस संपूर्ण होते. मी मागाशी जरी मित्र म्हटलो असेल तरी 2014 ज्या वेळेला अतुल शेठची इलेक्शन झाली आणि आळा फटेला सभा होती त्यावेळेला मधुर शेठ त्या ठिकाणी भाषण करीत होते आणि त्यांनी सांगितलं की हा सतीशील शेळकर माझा चौथा मुलगा आहे. आणि ज्या पद्धतीने अतुल शेठला अमित शेठ असेल किंवा अमोलदादा असेल त्याच पद्धतीने सतीशीलला इथून पुढच्या काळामध्ये जी जी काही सहकार्य लागेल मदत करत लागेल ती करण्याची भावना आमची बेरके परिवाराची असेल आणि तेव्हापासून खरं तर अतुल शेठ बरोबर खरे आमचे तात्विक वाद जरी थोडेफार होत जरी असले तरी तेव्हापासून अतुल शेठ बरोबर आम्ही कायम राहिलेले. तात्विक वाद जर सोडले तर विचारधारा आमची दोन्ही पक्षाची एकच आहे, पण ती राष्ट्रवादीची असेल किंवा काँग्रेसची असेल. आता आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं हिवऱ्याच्या पठारावर झाडं लावायला गेलो, 5555 त्या ठिकाणी वृक्षारोपण वाढदिवसाच्या निमित्तानं केलं आणि त्या वेळेला मला खरं तर जाणीव झाली का आपण ज्या वेळेला आपलं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला झाडे लावा झाडे जावा हे स्लोगन आपण त्या निमित्तानं काढलं होतं आणि मग मला आता आठवलं का आता काय राजकारण कशा पद्धतीने चाललंय याला आडवा आणि त्याची झिरवा अशा पद्धतीचं आता राजकारण चालू झाले तर ही कुठेतरी बदललं गेलं पाहिजे. मी अतुल शेठला माझ्या सर्व मित्र परिवार असेल विघ्नाथ सहकारी साखर कारखाना विघ्नाथ परिवाराचे असेल आमचे सर्व संचालक सभासद उत्पादक कर्मचारी सगळ्यांच्या वतीनं त्यांना या निमित्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.